देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद तर्फे करण्यात आलेल्या देवगिरी बँक फिटनेस क्लब मध्ये मी सर्व उपस्थितांचे हार्दिक स्वागत करते. आजच्या प्रशिक्षणाचे प्रशिक्षक ईशानी देशमुख, बँकेचे माननीय अध्यक्ष श्री किशोरजी शितोळे, तसेच सर्व कर्मचारी वृंद व उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत करून चला सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला. सर्वांचे आरोग्य उत्तम असावे या सदहेतूने बँकेचे माननीय अध्यक्ष श्री किशोरजी शितोळे सर यांच्या कल्पनेतून सदर क्लबची सुरुवात करण्यात आली आहे. मी सर्वप्रथम त्यांचा परिचय देऊ इच्छिते. सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य आहेत. तसेच जलदूत या NGO संघटनेमार्फत सर्व तरुणांना प्रेरित करून त्यांच्यासोबत जलसंवर्धनाच्या अनेक कार्यक्रमात पुढाकार घेऊन अनेक यशस्वी उपक्रम सरांनी राबवले आहेत. सर एक यशस्वी उद्योजक आहेत. अध्यक्ष म्हणून बँकेच्या विकासासाठी अनेक उपक्रमांमार्फत सर्वांना प्रेरणा देतात. मी माननीय अध्यक्ष श्री किशोर शितोळे सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे व आजचे प्रशिक्षक ईशानी देशमुख यांचा परिचय द्यावा व त्यांचे स्वागत करावे. देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या वतीने आपण सर्व दर्शकांचं स्वागत करतो. मंडळी, कार्यक्रम सुरू होण्याची वेळ 6:30 आहे, परंतु आपले अनेक दर्शकांची मागणी असायची की बा दर रविवारी देवगिरी बँकेच्या फिटनेस क्लबचे सदस्य हे शहराच्या आजूबाजूच्या कुठल्या तरी डोंगरावर निसर्गरम्य ठिकाणी भल्या पहाटे जातात, राष्ट्रभक्तीपर गाणं म्हणतात, व्यायाम करतात, दंगामस्ती करतात आणि आपलं सगळ्यांचं आरोग्य शारीरिक मानसिक आरोग्यासाठी धडपड करतात. असा हा इव्हेंट आणि यामध्ये सगळेच देवगिरी बँकेच्या परिवारातील ग्राहक असतील, नागरिक असतील, मित्र परिवार असतील, हे सगळे जॉईन होत असतात आणि एक वेगळा असा हा प्रकल्प अनेक महिन्यांपासून देवगिरी बँकेच्या फिटनेस क्लबच्या सदस्यांनी अविरत सातत्याने सुरू ठेवलेला आहे आणि त्या सगळ्यांची काही छायाचित्रे त्याच्या चांगले क्षण आपल्याला पाहायला मिळावेत म्हणून आपण 6:15 ह्या मागच्या आठवड्यात केलेल्या सगळ्या कार्यक्रमांची आपल्याला एक व्हिडिओ क्लिप आम्ही दाखवत असतो आणि मी आपण सर्वांना विनंती करेन की आपणही या दर रविवारच्या फिटनेस क्लबला आपण जॉईन होऊ शकता आपल्या मित्र परिवार कुटुंबासह आणि आपल्या आरोग्याचा मंत्र सातत्याने जपण्यासाठी हा फिटनेस क्लब सामाजिक बांधिलकीच्या एका विचारातून देवगिरी बँकेने सातत्याने सुरू ठेवलेला आहे आणि दर रविवारचा आरोग्यम धनसंपदा म्हणजे आजचा हा कार्यक्रम आपण सर्वांसाठी अतिशय लोकप्रिय होत असलेला की दर वेळेला एक या योग क्षेत्रातला तज्ञ प्रशिक्षक आपल्या भेटीला देवगिरी बँक घेऊन येते आणि आपली सेवा करण्याची संधी आम्ही दरवेळेला घेत आहोत. मंडळी, आपण बघतोय की आपली धावपळीची जी जीवनशैली आता सगळ्यांची सुरू आहे तिचा परिणाम आपल्या शारीरिक मानसिक आरोग्यावर होतोय. यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालाय, अडचण निर्माण झाली ती पाठीच्या मानेच्या मणक्यांच्या वेदनांची, या पाठीच्या मणक्यांच्या आजारांची. आपली धावपळीची जीवनशैली, चुकीचं वागणं, चुकीचं बसणं, सतत खुर्चीवर बसून काम करणं, कार बस ट्रेननी मोठा प्रवास करणं, मोटरसायकलवर फिरणं, ओक काढून बसणं, आपण जे वाढत्या वयातच हा आता पाठीच्या मणक्यांचा आजार होतोय असं नाहीये, तर अगदी शाळेतली लहान मुलं सुद्धा या आजारापासून आता वंचित नाहीये. पाठीवर दप्तराचं भलं मोठं ओझं घेऊन फिरणारी मुलं, सतत मोबाईल आणि कॉम्प्युटरवर काम करणारे युवक, या सगळ्यांनाच या पाठीच्या मणक्यांच्या वेदनांनी ग्रासलंय. आता तर या कोरोनापासून आपण वर्क फ्रॉम होम हे सुरू झालंय आणि त्यामध्ये तासून तास बसून काम करणं हे आजारांना निमंत्रण देणारं झालंय.
जे अनेक युवक आम्ही 12-12 तास कॉम्प्युटरवर असतो हे अभिमानाने सांगतात, पण त्या मित्रांना हे कळत नाही की हा पाठीचा कणा मानेचा कणा हा 12 तास एकाच ठिकाणी बसण्यासाठी तयार झालेला नाहीये. युवती असतील, महिला असतील, चुकीच्या सँडल्स चप्पल घालणं, उंच टाचेच्या चप्पल घालणं, वजन उचलणं, मी म्हणलं बसण्याची पद्धत चुकीची असेल, झोपताना खूप मऊ गादीवर झोपणं किंवा मोठी उशी घेऊन झोपणं किंवा कडक भागावर झोपणं, ह्या सगळ्याच आपल्या जीवन पद्धतीमुळे ह्या आजारांना, पाठीच्या मणक्याच्या आजारांना आपण निमंत्रण देतो. आणि मग हे एकदा पाठदुखी मागे लागली की त्या वेदना ज्याला होतात तो सहन करत जाणे. म्हणजे मीच परवाच्या दिवशी सकाळी मुंबईला 7.5 तास कारनी प्रवास करून गेलो, 2 तासाची मीटिंग केली आणि 7.5 तासांनी परत औरंगाबादला पोहोचलो. औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर. पण असा 15 तासाचा प्रवास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला ती जाणीव होत होती की मी 15 तास कारमध्ये बसून प्रवास केलाय. पण अनेक वेळेला हे टाळताही येत नाही. पण टाळता येत नसेल तरी त्याच्यावर आपल्या भारतीय संस्कृतीने दिलेला योगा त्याच्यामध्ये याचं उत्तर आहे. खूप चांगल्या प्रकाराने आपण योगासनांचं प्रशिक्षण घेतलं, आपल्या जीवन पद्धतीत छोटे छोटे बदल केले तर आपण याच्यावर मात करू शकतो आणि एक जे आपल्या वाट्याला आलेलं काम आहे ते करत अतिशय चांगलं अशी जीवन पद्धती आपल्याला पुढची लाभू शकते. म्हणून आज देवगिरी बँकेने विशेष सत्र या आरोग्यम धनसंपदामध्ये आयोजित केलेलं आहे, ते पाठीच्या आणि मानेच्या मणक्यांच्या आजारावरचे उपाय. आणि हे शिकवण्यासाठी आम्ही एक अगदी अनोखी यंग डायनामिक अशी ट्रेनर आज आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. त्यांचं नाव आहे ईशानी राजेश देशमुख. ईशानी राजेश देशमुख या पुण्याच्या होम सायन्स आणि न्यूट्रिशन या विषयातली त्यांची विशेष पदवी आहे. पुण्यामध्ये ऑनलाईन लॅट्स आणि योगा याच्या त्या ट्रेनर आहेत. अतिशय व्यस्त अशी त्यांची सगळी या विषयामुळे त्यांची जीवनशैली आहे की त्यांची वेळ मिळणं ही सुद्धा खूप मोलाची गोष्ट आहे. त्या अतिशय कमी वयामध्ये योगा ट्रेनर म्हणून लोकप्रिय आहेत आणि ऑनलाईन क्लासेसमध्ये त्यांची खूप व्यस्तता असते. आम्ही देवगिरी बँक अनेक दिवसांपासून आपल्याला त्यांना आपल्या भेटीला घेऊन येण्यासाठी प्रयत्न करत होती, पण त्यांची जी व्यस्तता होती त्यातून आज आपल्याला हा योग आलेला आहे. आणि याच्या नंतरची पुढील 4 सत्र त्या आपल्यासोबत असणार आहेत. ईशानी देशमुख, मी म्हणालो तशी अतिशय कमी वयात ही युवती फ्रीलान्सर न्यूट्रिशनिस्ट म्हणून पुणे परिसरामध्ये प्रसिद्ध आहे आणि अनेकांच्या आरोग्यामध्ये तिने अद्भुत असा आश्चर्यकारक असे बदल घडवून लोकांमध्ये एक चांगलं आनंदीदायक आरोग्य, शारीरिक मानसिक आरोग्य देण्याचा वसा तिने जो घेतलाय तो खूप चांगल्या प्रकारे तिचा प्रवास सुरू आहे. आणि आज ईशानी पुढचे 4 आठवडे आपल्यासोबत असणारे पॉवर योगा ट्रेनर म्हणून तिचं नाव खूप सगळीकडे प्रसिद्ध आहे. आपण ईशानीला द्याल त्यावेळेला आपल्याला या सत्रानंतरच लक्षात येईल की देवगिरी बँकेने एक चांगल्या तज्ज्ञांची जी मालिका ही निर्माण केलेली आहे त्याच्यातलं हे एक वेगळं रत्न आज पासून पुढचे 4 आठवडे आपल्यासोबत असणार आहे. मी ईशानी यांना विनंती करतो की ईशानी आपण आमच्या दर्शकांना पाठीच्या आणि मणक्यांच्या वेदनांपासून आराम मिळण्यासाठीचं प्रशिक्षण आपण देण्यास सुरुवात करावी. ईशानी नमस्कार, माझं नाव ईशानी देशमुख. आपण ऐकलं आता माझी खूप स्तुती शीतळेसरांनी केली. धन्यवाद देवगिरी बँक फिटनेस क्लब, मला जी संधी मिळतीये की मी तुम्हाला मार्गदर्शन करू शकते ह्या विषयाच्या बाबतीत, ज्याच्याबद्दल अजून लोकांना
तशी जनजागृती नाहीये. म्हणजे एक्सरसाइज करावा इथपर्यंत तर आपण आलोय, परंतु तिथून पुढे जाऊन पुढचे 23 तास सुद्धा हे दिलेले मसल्स आणि आपला ताठीचा मणका ह्याचा वापर आपण केला पाहिजे. म्हणजे तो फक्त टीव्ही स्क्रीन किंवा फोन घेऊन एका जागी बसण्यासाठी नाहीये, तर ऍक्च्युली आपण फिजिकल ऍक्टिव्हिटी काहीतरी केली पाहिजे ह्याच्यासाठी सुद्धा आहे. आपण सर्वजणच जाणतो की पॅन्डेमिक मुळे आपण ह्या 4 भिंतींमध्ये अडकलेलो आहोत, त्याच्यामुळे असं आजच्याच ज्यांना वॉक करायची सवय होती की जे त्यांच्या जीवनशैलीमध्ये फिजिकल ऍक्टिव्हिटीच म्हणजे इन्क्लुजन होत, त्यांना सुद्धा घरात बसून आता अननोन अशा म्हणजे माहीत नाही कुठून येत आहेत, परंतु गुडघे दुखी, पाठ दुखी, मान दुखी, कंबर दुखी असे अनेक आजार जडत आहेत. म्हणजे असं नाही की आपलं शरीर वीक आहे किंवा आपलं वजन वाढलं म्हणून या जॉईंटवर ताण येतोय, तर अत्यंत लहान वयातल्या मुलांना सुद्धा हे त्रास होत आहे. तर त्याच्यासाठी आपण बघितलं की देवगिरी फिटनेस क्लबने काही सेशन्स जे घेतले आहेत तज्ञांचे, त्याच्यामध्ये आपण एक्सरसाइज ह्या फॅक्टरला स्पर्श केला आहे. एक्सरसाइज या फॅक्टर मधनं आपण कसं आपली स्ट्रेंथ वाढवू शकतो आणि कसे मसल्स बिल्डअप करू शकतो ज्याच्याने या जॉईंट्सना आधार मिळेल. परंतु हे जॉईंट हे मसल्स तेव्हाच आपल्याला युजफुल होतील जेव्हा आपलं पुढच्या 23 तासातलं पॉस्चर नीट असेल. झोपेत, बसताना, उठताना, चालताना आपलं पॉस्चर, आपली एकूण शरीराची हालचाल करण्याची पद्धत, बसण्याची पद्धत या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. तेव्हा आपण काय केलं पाहिजे की जेव्हा आपण 4 भिंतींमध्ये अडकून पडलोय आणि आता आपल्याला स्क्रीन समोरून उठता येत नाही, वर्क फ्रॉम होम किंवा ज्या बायका की ज्या एरवी संध्याकाळी वगैरे वॉकला जायचा किंवा जे लहान मुलं किंवा तरुण मुलं की जे ऍक्टिव्ह होते परंतु आता कॉलेज नाहीये किंवा काहीच नाहीये, चालणं फिरणं होत नाही, कुठे उभं राहणं होत नाही, घरात कॉन्स्टंट बसून राहावं लागतं, तर त्यांनी काय केलं पाहिजे की आता बसून तरी आपण काही हालचाल करू शकतो का, तर ह्याच्यासाठी आपण आता घेतलेला आहे. तर मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तर त्याच्यामध्ये आपण आपली चेअर जी पॅन्डेमिक मध्ये आपली मैत्रीण झालेली आहे, कॉन्स्टंट मैत्रीण झालेली आहे, तिला आपण खरंच आपली बेस्ट फ्रेंड बनवून घ्यायचं आहे. तर ही चेअर ही आजच्या या सेशन साठी खूप महत्वाची आहे. तर ह्या चेअरचा उपयोग करूनच आपण आज विविध एक्सरसाइज करणार आहोत ज्याच्याने फक्त आपली कंबर दुखी कमी होऊ शकते. तर हे एक्सरसाइज कधी करायचे, तर जेव्हा आपण तासनतास स्क्रीनच्या समोर बसलेलो असतो तेव्हा एक 2-3 तासांनी आपल्याला वाटतं की काहीतरी करायची गरज आहे, रोग लागतीये, म्हणजे आपल्या कमरेच्या पार्ट मध्ये किंवा या हिप पोर्शन मध्ये आपल्याला रोग लागतीये, पाय दुखतायत, गुडघे दुखतायत, तर आपण तेव्हा एक्सरसाइज करू शकतो. आणि इव्हन जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तेव्हा सुद्धा ऍज अ स्ट्रेचिंगचा पार्ट म्हणून आपण हे एक्सरसाइज इन्क्लूड करू शकतो. तर हे एक्सरसाइज योगाशीच रिलेटेड आहेत, ह्याच्यात ट्विस्टिंग आहे, ह्याच्यात आसनं आहेत, परंतु ह्या सगळ्यामध्ये खुर्चीचा उपयोग, आपल्या बेस्ट फ्रेंडचा उपयोग जिला आपण आता आपली सखी बनवून घेतलेला आहे, तिचा उपयोग कॉन्स्टंट राहणार आहे. तर आपण आता सुरुवात करूया आपल्या सेशनला. तर सर्वप्रथम पॉस्चर हे खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तेव्हा आपण आपले शरीरातली एनर्जी ब्रेकडाऊन करतो आणि त्यातून आपलं शरीर मसल्सनी तयार होतं, एक स्ट्रक्चर तयार होतं, स्ट्रॉंग स्ट्रक्चर. ओके, तर ते स्ट्रॉंग स्ट्रक्चर घेऊन आपण या खुर्चीत बसतो, स्लाइड होतो, समोर कम्प्युटर असतो, तिथे हात ठेवतो आणि बघासारखं मान काढून पुढे बसतो आणि आपल्या पाठीचं पोक होतं, आपल्या हिप पोर्शनला त्रास होतो, आपला जो मणका आहे त्याचा पूर्ण शेप आपण बिघडवून टाकतो,
हाताला कुठेही सपोर्ट देत नाही आणि मागणीचा उपयोग हा बगड्यासारखा करतो. तर ही जी एकूण बसण्याची पद्धत आहे, हे जे पॉस्चर आहे, हेच पहिले चुकीचं आहे. त्यामुळे तुम्ही एक तास कितीही एक्सरसाइज केला तरी जर तुमचं पॉस्चर पुढच्या 23 तास नीट नसेल, म्हणजे आय कॅन अंडरस्टँड, मी समजू शकते आपण कॉन्स्टंट स्वतःला ताठ बसण्यासाठी सांगू शकत नाही, खरं तर सांगितलं पाहिजे, पण कधीतरी रिलॅक्स व्हावंसं वाटतं. परंतु जास्तीत जास्त वेळ आपण स्वतःला आठवण करून दिली पाहिजे की आपलं पॉस्चर हे खूप महत्वाचं आहे. योगासनामध्ये आपण म्हणतात की जेव्हा आपण ताडासन ही उभा राहण्याची एक स्थिती आहे, ताडासन किंवा जी एक बसण्याची स्थिती आहे, त्याच्यामध्ये आपण जेव्हा जास्तीत जास्त वेळ थांबू शकतो तेव्हाच आपण योगा कम्प्लिटली आपल्यात उतरवलेला आहे. खरं तर तसं बघायला गेलं तर उभं राहण्यात असं कुठलंही अवघड काम नाही, उभं राहणे काही अवघड काम नाही. परंतु पूर्ण मसल्स, सगळ्या मसल्सचा संपूर्ण वापर करून जास्तीत जास्त वेळ 1 मिनिटासाठी आपण एका सरळ स्थितीमध्ये उभे राहू शकतो का नाही, ही आपल्या सगळ्या मसल्सची परीक्षा असते. कारण आपल्याला कधीही कुठलंही आसन करून उभं राहायचं नसतं, नॉर्मल उभं राहायचं असतं. आपण मसल्स का बिल्डअप करतो की आपण दोन्ही पायांवर इक्वल वजन द्यावं, आपल्या पाठीचा कणा ज्या आकारात आहे, विच इज एस शेप, त्या एस शेप मध्ये आहे, त्या शेप मध्येच तो राहायला पाहिजे, त्याला कुठेही इकडे तिकडे बाक आले नाही पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामुळे आपण जेव्हा काम करताना खुर्चीवर बसतो तेव्हा काय लक्षात ठेवलं पाहिजे, टर्न करून तुम्हाला सांगते की आपला बॅक रेस्ट आहे. बेसिक पासून मी तुम्हाला सांगते की आपण कॉन्स्टंटली आपल्याला हे लक्षात करून दिलं पाहिजे की पॉस्चर हे किती इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला आत्ताच एक्सप्लेन केलं की आपण जनरली खुर्चीमध्ये क्लाइड होतो जेव्हा आपण टीव्ही बघत असतो किंवा जेव्हा आपण नुसतं पाहिजे स्क्रीनवर बघत असतो. तर असताना आपण टोक काढलेलं असतं, आपले हात आणि सपोर्टेड टेबलवर कुठेतरी असतात जे सतत माउसचे खेळत असतात आणि आपली मान ही बघण्यासारखी असते. तर ह्या सगळ्या गोष्टी करेक्ट केल्या पाहिजे. बॅक रेस्टला आपला लोअर बटक, दॅट लोअर पार्ट ऑफ अवर बॅक, तर पाठ खालच्या बाजूनही नेहमी बॅकला चिकटलेली हवी. तर तुम्ही खुर्ची घेतली असेल तर तिचा उपयोग करून आत्ता ह्या गोष्टी इम्पॉर्टंट करून बघा. कारण हे तुम्हाला असं वाटत असेल खूप बेसिक नॉलेज आहे, आपण ते सगळं विसरत आहोत. त्याच्यामुळे मी विनंती करते तुम्हाला की खरंच तुम्ही ह्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि खरंच ऑब्झर्व करा की तुम्ही कसं बसत आहात. 23 तास सुद्धा खूप महत्वाचे आहेत. तुम्ही एक्सरसाइज करता, वेल अँड गुड. तुम्ही ऑलरेडी का पाठवर आहात तर आपण अजून प्रोग्रेस करून स्वतःला त्यात एंगेज करू. तर लोअर बॅक ऑलवेज ऑन द चेअर आणि आपली जी पाठ आहे, ह्या पाठीला आपण काय करतो माहितीये का, आपण राऊंड करतो. आपल्या पाठीचा शेप शेप मध्ये आहे, तर आपली लोअर बॅक जेव्हा खाली जाते तेव्हा आपली मिड बॅक आणि आपले शोल्डर्स हे नेहमी मागे जाते. तो कर्व आपल्या पाठीचा नेहमी असला पाहिजे. आपली खुर्ची सुद्धा त्या कर्व प्रमाणे बनवलेली असते. ती योग्य खुर्ची आहे, योग्य खुर्ची घेणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आपली बॅक ही, लोअर बॅक ही खुर्चीवर, आपले शोल्डर खुर्चीवर आणि आपली मिड बॅक पुढे. तर मिड बॅक पुढे म्हणजे काय, तर आपली चेस्ट रिजन, म्हणजे बायकांनी शक्यतो लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला असं वाटतं की ह्या पोर्शन मध्ये काहीतरी प्रॉब्लेमच आहे आणि आपण तो पुढे नाही काढला पाहिजे. म्हणजे मी अगदी मोकळेपणाने तुम्हाला सांगते की आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला एक शरीर दिलेलं आहे, ते तसंच्या तसंच ठेवावं, कुठेही लाज न बाळगता, काहीही विचार त्या बाबतीतला असा न करता की आपण चेस्ट अशी का ठेवायची, ते खूप ऑड दिसतं, ते खूप विचित्र दिसतं, नको असं राहायला पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल, लोक बघायचे ते बघणारच आहे किंवा आपलं पॉस्चर बिघडायचं ते बिघडणारच आहे. त्याच्यापेक्षा जास्त हा विचार करा की जेव्हा तुम्ही
ओपन असाल, तुमच्या चेस्टनी जेव्हा ओपन असाल, स्पेशली बायकांनी लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही तुमच्या चेस्टनी ओपन असाल तेव्हा तुमची बॅक आणि तुमचं ॲटिट्यूड आणि तुमचं दिसणं हे सगळ्यात बेस्ट असणार आहे. सो बसताना सुद्धा हे लक्षात ठेवा की तुम्ही तुमची चेस्ट कम्प्लिटली ओपन ठेवताय. आणि त्याच्याने पहिला खरं तर फायदा काय होतो तर श्वास जो आपण घेतो, जो आपल्या लंग्सने घेतो, त्या लंग्सना एक स्पेस मिळते. तर आपण जे प्राणायाम शिकलेलो आहोत आपल्या फिटनेस क्लबच्या चार सेशन्स मधनं, तर ते प्राणायाम करण्यासाठी ज्या लंग्सना पॉवर लागते त्या लंग्सना स्पेसची सुद्धा गरज असते. त्यांच्यात एवढीही ताकद आहे आणि आपण त्यांना एवढंही यूज करत नाही. आपला एक महत्वाचा मुद्दा आहे तो करेक्ट केला पाहिजे. आपण जर असे बसलो, आपण जर असे राहिलो, आपल्याला जर नको वाटत असेल चेस्ट बाहेर काढा, जर आपण असे राहिलो तर ते लंग्स अजून स्क्वीज होतील. तर आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे की या लंग्सना जास्तीत जास्त स्पेस दिली पाहिजे. त्याच्यामुळे चेस्ट नेहमी लिफ्ट अप ठेवायची आणि नेहमी ओपन ठेवायची, हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि स्पेशली बायकांनी हे लक्षात ठेवायचंय की चेस्ट रिजन ओपन असणं महत्वाचं आहे. त्यासाठी काय करायचं तर हे जे शोल्डर्स आहेत ना आपले, हे जे आपण असे आणत असतो सतत बॅग घेऊन किंवा उभं राहून, किंवा आपले मसल्स इतले स्ट्रॉंग नसतात त्याच्यामुळे ज्या गोष्टी होतात, त्याच्यामुळे जे काही एक्सरसाइज आपण करायचे आहेत ते सगळे एक्सरसाइज करून इथली स्ट्रेंथ वाढवायची आणि मग ह्या शोल्डर्स कडे लक्ष द्यायचं की आपण हे शोल्डर्स कसे ठेवतो. हे शोल्डर्स जे आहेत ना हे नेहमी पुश बॅक करायचे आहेत. ओके, मी पॉस्चरवर इतका भर का देत आहे त्याच्याकडे लक्ष द्या की आपण खूप चुकीच्या गोष्टी करतो. तर हे शोल्डर्स जे आहेत ना हे पुश बॅक करायचे आहेत. आणि इथून हे जे कानाकडे आपण नेतो ना, म्हणजे ही जी पद्धत असते ना आपली ही अत्यंत चुकीची आहे, तर हे कानापासून नेहमी लांब आणि नेहमी मागे पुश बॅक. आज कोणीतरी तुम्हाला मागून खेचत आहे, मागचे जे शोल्डर्स ब्लेड आहे, शोल्डर ब्लेड्स आहे, इथे आपल्याला शोल्डर ब्लेड्स असतात, म्हणजे दोन असे प्लेट्स असतात शोल्डरचे, ते नेहमी असे स्क्वीज हवे. हे पॉस्चरची पहिली काय म्हणतात त्याला पहिली मेजर गोष्ट आहे की आपली बॅक ही नेहमी अशीच हवी, शोल्डर्स मागे आणि खाली. आम्ही हे टर्म सतत यूज करत असतो योगामध्ये की लोअर बॅक ऍक्टिव्हेटेड, कोर ऍक्टिव्हेटेड. सो व्हॉट इज कोर ऍक्टिव्हेटेड? तर आपण बघतो की पूर्वीचे आपले शेतकरी बांधव वगैरे जे आहेत ते खूप काम करायचे, त्याच्यामुळे त्यांचं कोर ऑलरेडी खूप स्ट्रॉंग होतं, त्यांचा पोटाचा घेर वगैरे असा कुठला प्रकार नव्हता. आजकाल आपण बघतो बसून बसून आपली जीवनशैली अशी आहे आणि आपण ती स्वीकारली, तर आता स्वीकारली आहे तर त्याच्यातनं जे आपल्याला काही हार्मफुल इफेक्ट होत आहे त्यातनं आपण बाहेर पडू शकतो. तर आपण ह्यासाठी नको रडायला की आपली जीवनशैली वाईट आहे, आपण शेतकऱ्यांसारखं काम करायला तर नाही जाऊ शकत ना. तर आपण काय करू शकतो तर आपण ह्या पोटाला एक सूचना देऊ शकतो. तर ही सूचना आता सगळ्यांनी न्यू इयर रेझोल्युशन म्हणून लक्षात ठेवायचे. तर काय सूचना द्यायची आहे पोटाला? तर आपल्या न्यूरल, आपल्या दिंडीचा जो पार्ट आहे, आपण आपल्या दिंडीला, आपल्या ब्रेनचं अटेन्शन आपल्या दिंडीकडे न्यायचंय, न्यूरलकडे न्यायचंय. आणि ती न्यूरल आहे ना, ती नेंडल एक अशी हाफ इंच आतमध्ये खेचायची, हाफ इंचच आतमध्ये खेचायची. आपल्याला तेवढं अटेन्शन आपल्या बॉडीकडे देण्याची गरज आहे की आपण ती हाफ इंच आतमध्ये खेचली तो तक, तो जो जोर आहे आपण दिलेला पोटावर तो तकाच ठेवायचा. तो खूप जास्ती आतमध्ये नाही घ्यायचा, खूप बाहेरही नाही ठेवायचा. की आपल्याला जी बाहेर ठेवण्याची पद्धत असते त्याच्यामुळे आपले कधी आज तयार होत नाही, म्हणून आपण वरुण धवन आणि ऋतिक रोशनला बघून इतके जळत असतो आणि हिरोईन्सना बघून की त्यांचं पोट कसं फ्लॅट आहे, कारण त्यांच्या ते खूप एक्सरसाइज करतात आणि बाकीच्या वेळेस सुद्धा त्यांचा पॉस्चर करेक्ट ठेवतात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तर आपण काय करू शकतो, आपण 24 तास आपल्याला हे सांगू शकतो की पोट आतमध्ये, पोट हाफ इंचेसनी आतमध्ये, पोट हाफ इंचेसनी आतमध्ये. त्याने काय होतं तर लोअर बॅकवर जे प्रेशर येतं ते सुद्धा कमी होतं. आपण जनरली जे असे किंवा असे बसतो हे होणार नाही, कारण आपल्या बॉडीला माहितीये की हा तुमचं एम ठेवायचा आणि त्याच्यामुळे लोअर बॅक ही नेहमी ऍक्टिव्हेटेड आणि पूर्ण कोर बेल्ट हा नेहमी ऍक्टिव्हेटेड राहतो. तर आपण
अशा प्रकारे खुर्चीवर बसायचं, शोल्डर्स बॅक शोल्डर्स डाऊन, या सगळ्या सूचना आपण द्यायच्या. आणि आता मानेवर यायचं, मान आहे ती अशी छान ताठ जुराबासारखी मान दिली आपल्याला, पण तिचा आपण अगदी योग्य उपयोग करून त्याला बगळा करून टाकतो, कर्कोटा करून टाकतो आणि कम्प्युटर कडे बघतो. हे मानेचं पॉस्चर नाही. तर आता आपली ताठ जर सरळ तर आपली मानेचं काय करायचं? आपल्याला ही सवय की आपण नेहमी चिन्ह अप ठेवतो. चिन्ह अप ठेवून आपला ॲटिट्यूड किंवा पर्सनॅलिटी तयार होत नाही. चिन्ह अप ठेवून आपण लोकांना मार्ग दाखवू शकत नाही. चिन्ह अप ठेवून आपण लोकांना नीचा दाखवू शकत नाही. त्याने काय होईल? आपलीच मान दुखेल. चिन्ह अप ठेवून एक वर्ड येतो जो चुकीचा आहे, जो अत्यंत चुकीचा आहे. तर ह्या मानेला काय करायचं? तर ही जी चिन्ह आहे ना, ही चिन्ह ही घ्यायची. इथे चिन्हला आपण हात ठेवायचा आपला आणि तिला सांगायचं मागे जा. माग नको करू, मागे जा. मागे जा, चेस्टच्या जवळ ये आणि जेव्हा मानेला त्रास देतेस ना तो बंद कर. किती मान आहे ही नेहमी नॅचरल पॉस्चर मध्ये हवी. आपण कधी कम्प्युटर समोर जातो तेव्हा आपण टेंडन्सी आपली अशी होते की आपण असे होतो. लक्ष राहायचं, काय सांगितलं होतं ईशा? की हात घ्यायचा, चिन्हला सांगायचं मागे हो, खाली मागे. आपली पान सरळ झाली, आपल्याला अजूनही स्क्रीन दिसतीये. माझी पाठ अजूनही सरळच आहे, माझी चेन अजूनही सरळच आहे आणि तरी मला कम्प्युटरची स्क्रीन दिसू शकते. असं काही होणार नाहीये की त्याच्यामुळे तुम्हाला तुमची स्क्रीन दिसणार नाही किंवा काही प्रॉब्लेम नाही. तर हे पूर्ण बेसिक पॉस्चर आधी लक्षात ठेवायचं. तर आता आपण प्रोसीड करूया व्यायामांकडे. तर मी पॉस्चरवर खूप वेळ घेतला तुमचा, परंतु हे अत्यंत महत्वाचं की आपण आपलं पॉस्चर नीट ठेवणं. ओके, तर प्रोसीड करूया व्यायामाकडे. पहिला व्यायाम जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे बॅकरेस्ट आहे ना, हे आपला एका साईडला ठेवायचं. त्यामुळे माझ्या राईट साईडला हे बॅकरेस्ट फेस कर. ओके, तर इथून आपण ताठ बसायचं. आता आपल्याला बॅकरेस्ट नाही, किंवा काही लोकांचं जर हँडल असेल तर खुर्चीला जर हँडल असेल तर त्यांनी काय करायचं? त्यांनी सरळच बसायचं आणि हँडल दोन्ही साईडला असतील. त्यांनी बॅकचा रेस्ट व्यायामापुरता तरी फक्त काढायचं आहे, थोडं पुढे सरकायचं आहे. गुडघे नेहमी ह्या खुर्चीचा हिस्सा पुढे असले पाहिजेत, खाली असले पाहिजेत. ज्यादा साईडला ज्यांच्या खुर्चीला साईडला रेस्ट असेल त्यांनी सरळ बसायचं, ज्यांना रेस्ट नसेल त्यांनी स्टॅन व्हायचं आणि बॅकरेस्टचा उपयोग करायचा. तर आपला एक हात जो आहे, म्हणजे आता माझ्या राईट साईडला जर बॅकरेस्ट येतो तर मी माझा राईट हँड हा मागच्या एजवर आणि लेफ्ट हँड समोरच्या एजवर असा ठेवणार आहे. इथे ऑलरेडी माझा एक ट्विस्टिंग तयार झालेला आहे, परंतु आपल्याला इथेच थांबायचं नाहीये. आपल्याला चेस्टवर, आपल्या पाठीवर, सगळ्यावर काम करायचं. मी बसली आहे काम करत, आता माझी पाठ खूप दुखते. टर्न व्हायचं, पटकन टर्न व्हायचं. आपला राईट हँड लेफ्ट हँड रिस्पेक्टिव्ह एजेसवर ठेवायचं आहे. पकडायचं आहे त्याला, अगदी स्ट्रॉंगली पकडायचं आहे. जसं माऊसला पकडतो आपण स्ट्रॉंगली, तसं स्ट्रॉंगली पकडायचं आहे. आणि श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत 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 स्वतःला बॅक रेस्ट कडे ट्विस्ट करायचं आहे. ज्यांचं साईड रेस्ट असणार आहे त्यांनी साईड रेस्ट कडे स्वतःला श्वास सोडत सोडत ट्विस्ट करायचं आहे. तर ट्विस्टिंग आता मी खूप सिम्पल एक्सरसाइज सांगितलं, परंतु हे इतकं सोपं नाहीये. म्हणजे ट्विस्टिंग झालं असं नाहीये, तर ट्विस्ट लोक असेही करतात तर ह्याचा काही ट्विस्ट होणार नाही. आपली जी पूर्ण कोर बेल्ट आहे तिथून आपल्याला ट्विस्ट करायचं. फक्त चेस्ट ट्विस्ट करून काही मिळणार नाही, तर आपली बॅक जी स्ट्रेट होती ती तशीच ठेवायची. शोल्डर रोल बॅकच ठेवायचं, शोल्डर डाऊनच ठेवायचं. हात ठेवले, हात ठेवले की मग आपण स्वतःला बॅक रेस्ट कडे टर्न करायचं. आपली बॅक पॉस्चर सेम. आणि स्वतःला 100 वेळा सांगायचं आहे पुश युअर चेस्ट फॉरवर्ड, पुश युअर चेस्ट फॉरवर्ड. चला, छातीला पुढे ढकलं, पुश युअर चेस्ट फॉरवर्ड. छातीला पुढे ढकलायचं, छातीला पुढे ढकलायचं. आपले दोन्ही शोल्डर ब्लेड एकमेकांवर पूर्ण स्क्वीज झाले पाहिजेत. आपली बॅक स्ट्रेट हवी आणि
ट्विस्ट करायचा आपल्या कोर बेल्ट पासून, आपल्या पूर्ण रूट पासून ट्विस्ट करायचं. अजिबात लागायचं नाही चेस्ट बाहेर काढायला, आणि जास्तीत जास्त ट्विस्ट करायचं. 5 काउंट थांबायचं तिथे, 1, 2, 3, 4 आणि 5. हळूहळू हळूहळू हळू ट्विस्ट सोडायचा आहे, भरायचा भरायचा आणि खुर्चीवरच फिरायचा नाही. करायचं त्याऐवजी आपलं उठणं होईल. दुसऱ्या साईडने बॅकरेस्ट ठेवायचे आहे, त्यांचे साईड रेस्ट आहे, त्यांना काही उठायची गरज नाहीये, त्यांनी तिथल्या तिथे टर्न झालं तरी चालणार. तर आता परत रिस्पेक्टिव्ह हँड ऑन एजेस ऑफ युअर चेअर, आणि इथून पुढे परत एकदा स्वतःला पाठ करायचा आहे, लक्षात ठेवायचं आहे काय काय सांगितलं होतं. शोल्डर्स डाऊन, शोल्डर्स बॅक, बॅक स्ट्रेट, कोर इन बाय हाफ इंचेस. हाफ इंचेसने आपली बेंबी आतमध्ये घ्यायची आहे, आणि स्वतःला रूट ट्विस्ट करायचं आहे, आणि छाती पुढे ढकलायची. एक बार कधीही पुढे ढकलायची, पुढे ढकलायची, पुढे पुढे पुढे, रूट पासना ट्विस्ट, छाती पुढे, रूट पासना ट्विस्ट, छाती पुढे. मेंटेन करायचं एका पॉइंटला जिथे आपल्याला माहित असेल की ही आपली लिमिट आहे, परंतु कम्फर्टेबल झोन मध्ये राहायचं नाहीये. ठीक आहे, आणि इथे थांबून 5 काउंट करायचंय, 1, 2, 3, 4 आणि 5. हळूहळू हळूहळू ट्विस्ट मोकळा करायचा. ठीक आहे, आता आपला ट्विस्टिंग एक्सरसाइज एक झालेला आहे. तर आपण पुढच्या एक्सरसाइज कडे वळूया. त्यासाठी खुर्चीला फेस करून उभं राहायचं. खुर्चीला फेस करून उभं राहायचं आणि आपलं पॉस्चर हे सरळ ठेवायचं आहे. खुर्चीची जी छोटी एज म्हणजे बसण्याची जी एज आहे तिला समोर ठेवायचं, आणि खुर्ची अशा प्रकारे ऍडजस्ट करायची आहे की आपण तिच्यापासून स्केच मागे होऊ शकतो. आधी पॉस्चर सरळ ठेवायचं आहे. तर आता उभं राहण्याच्या पॉस्चर मध्ये आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे, तर आपला जो डिस्टन्स आहे तो नेहमी शोल्डर वेथ असला पाहिजे. शोल्डर वेथ डिस्टन्स पायामध्ये निकास आहे. तुम्हाला पॉस्चरल करेक्शन बरेचसे आदल्या सेशन्स मध्ये झालेले आहेत, मी परत एकदा आठवण करून देते. निकास वर घ्यायचा आहे, कोर बेल्ट जो मी सांगितला होता हाफ इंचेसने एन ठेवायचा आहे, लोअर बॅक स्ट्रेट, शोल्डर बॅक, शोल्डर तसंच ठेवायचं जसं आपण खुर्चीवर अप्पर पॉस्चर ठेवलं होतं, सेम पॉस्चर. शोल्डर्स रोल बॅक डाऊन, चेस्ट ओपन, नेक स्ट्रेट. नेक स्ट्रेट ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि आता आपल्या बसण्याची एज आहे, तर आता आपण काय करायचं, आपले हात दोन्ही त्या एजवर टेकवायचे आहे आणि फिंगर्स पूर्ण स्प्रेड करायचं, काही लागायचं नाही, पूर्ण स्प्रेड करा, एजवर ठेवा आणि हळूहळू हळू स्वतःला मागे न्यायचं आहे. हळूहळू स्वतःला मागे न्यायचं आहे आणि पूर्ण खाली जायचं आहे, पूर्ण खाली जायचं आहे. बॅक सरळ ठेवायची आहे आणि स्वतःचे हात हे सरळ ठेवायचे आहेत. एल्बोज मध्ये बेंड नको, कुठेही बेंड नको, तुझे पाय सरळ ठेवायचे आहेत आणि फक्त स्ट्रेच स्ट्रेच करायची आहे बॉडी, पण आपली बॅक सरळ ठेवायची आहे, आपले हात सरळ ठेवायचे, आपले पाय सरळ ठेवायचे. आणि हा स्ट्रेच झाल्यानंतर स्वतःला विचारायचंय की आपली आपल्याला कुठे कुठे स्ट्रेच होतोय, आपल्याला हाताला होतोय का, पायाला होतोय का, बॅकला होतोय का. ब्रीदिंग कधीही नॉर्मल ठेवायचं आहे आणि हळूहळू हळू परत खुर्चीकडे सरकायचं आहे आणि सरळ व्हायचं आहे, परत एकदम पॅट व्हायचं. आता ज्यांना समोरच्या एजला करताना त्रास होत आहे त्यांनी खुर्चीला टर्न करू शकता आणि तिची बॅक रेस्ट आहे ह्याचा उपयोग करू शकता. ह्या बॅक रेस्टचा उपयोग करायचा, खुर्चीला असं ठेवायचं आहे की बॅक रेस्ट आपल्या एक्झॅक्ट समोर येईल. पॉस्चरल करेक्शन ज्या सांगितल्या आहेत तशाच हात खुर्चीवर रेस्ट करायचे आणि मागे 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 सरकायचे आहे. आपले पाय सरळ, आपले हात सरळ, आपली पाठ सरळ आणि बंद राहायचं आहे. खुर्चीचा सपोर्ट असल्यामुळे
आपण स्वतःला पूर्णपणे स्ट्रेच करायचं आहे. आपली जी बॅक आहे ती पूर्ण स्ट्रेच झाली पाहिजे. जी हात जेव्हा आपण पूर्ण पाठ ठेवून स्ट्रेच करतो तेव्हा आपली बॅक स्ट्रेच होईल. इथे थांबायचं, नॉर्मल ब्रीदिंग ठेवायचं, अगदी व्यवस्थित साधं श्वसन चालू ठेवायचं आहे. कुठेही डीप ब्रीदिंग जोर जोरात इनहेल एक्झेल करायची गरज नाहीये. पाच काम जिथे थांबायचं, एक, दोन, तीन, चार आणि पाच. हळू 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 खुर्चीकडे मूव व्हायचे. खुर्ची स्क्रीनच्या समोर परत आणायची आणि बसून जायचं. तर इथे आपल्या सेशन मध्ये आपण एक मिनिटाचा ब्रेक घेणार आहोत आणि मग आपण प्रोसीड करूया. देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद पारदर्शकतेसह विश्वासार्ह आणि सर्वोत्तम आर्थिक सेवा देणारी बँक म्हणून सुपरिचित असून सामाजिक उपक्रमातही नेहमी अग्रेसर असते. बँकेने आर्थिक आरोग्यासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्वांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी देवगिरी बँक फिटनेस क्लब हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. सर्वांनी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी देवगिरी बँकेच्या विविध सुलभ सेवांचा लाभ नक्की घ्यावा. त्यासोबतच आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फिटनेस क्लबच्या विविध उपक्रमांमध्ये सुद्धा सहपरिवार सहभागी व्हावे ही आग्रहाची विनंती. चला तर मग देवगिरी बँकेसोबत वाटचाल करूया आर्थिक आणि आरोग्य संपन्न आयुष्याकडे. ओके, तर आपण आता परत स्क्रीन समोरून उठायचं आहे आणि आपल्या एक्सरसाइज कडे वळायचं आहे. आपण परत एकदा आपल्या समोर ठेवायचं आहे. तर तिथे जे सेफ्टी फर्स्ट आहे तिला आपण समोर ठेवायचं. तर बेसिकली आपण बघतो की लोअर बॅक पेन हा जो आपला विषय आहे. तर आता मी तुम्हाला जो एक्सरसाइज सांगितलं त्याच्याने आपली बॅक स्ट्रेच झाली आणि बसून जो एक्सरसाइज सांगितला ट्विस्टिंग त्याच्याने आपली बॅकला जो एक आखडले पण आलेला असतो तो जातो. तर आता पुढचा एक्सरसाइज हा अशासाठी आहे जो आपण डेली एक्सरसाइज मध्ये सुद्धा इन्क्लूड केला पाहिजे. कारण बेसिकली लोअर बॅक पेन म्हणजे आपली कंबर दुखी आणि एकूण त्याच्यामुळे जे पाठ दुखीला आपल्याला फेस करावं लागतं ते का होतं, ते आपल्या हॅमस्ट्रिंग्स मसलमुळे. तर हॅमस्ट्रिंग्स मसल्स काय असतात, जे आपल्या मांडीला मागून जे मसल्स असतात हे मसल्स खूप टाईट असतात. तर ते टाईट का झालेले असतात, काही कारणांनी आपण खूप एक्सरसाइज करतो पण आपण फ्लेक्झिबिलिटीसाठी काही करत नाही, किंवा आपण खूप चालतो तर अगेन आपण फ्लेक्झिबिलिटीसाठी काही करत नाही. पूर्वीचे लोक सतत वाकून असायचे त्याच्यामुळे त्यांचे हॅमस्ट्रिंग नेहमी काय म्हणतात त्याला ओपन असायचे. सो आपण वाकण्याची कामच करत नाही त्याच्यामुळे आपले हॅमस्ट्रिंग लॉक झालेले आहे. त्याच्यामुळे प्रेशर कुठे येतं, लोअर बॅकवर, पूर्ण कोअर बेल्टवर. म्हणून आपल्या पोटाचा घेर वाढत जातो आणि आपल्या लोअर बॅकच्या तक्रारी वाढत जातो. तर पॉस्चरल करेक्शन ही पहिली गोष्ट. खुर्चीवर बसताना कसं बसायचं, उभं राहिल्यावर कसं उभं राहायचं हे सांगितलेलं आहे. ट्विस्टिंग झालेलं आहे, स्ट्रेचिंग लेंडनिंग झालेलं आहे. आता आपण खऱ्या प्रॉब्लेमला हात घालणार आहोत. तर आपले हॅमस्ट्रिंग्स जे टाईट असतात त्याच्यासाठी आपण काय करू शकतो. हा एक्सरसाइज आपण जनरली जेव्हा मी सांगितलं तसं काम करताना उठलात तर करू शकता आणि एक्सरसाइज मध्ये सुद्धा इन्क्लूड करू शकता. कारण लोकांना वाटतं योगा म्हणजे काय फक्त फ्लेक्झिबिलिटी, तर तसं नसतं. त्याच्यामुळे ज्या काही त्या आसनांतून जे काही बॉडी ओपन होते ती आपल्याला नेहमी स्ट्रेंथनेस बनवते, ती आपल्याला नेहमी ताकदवर बनवते. तर त्याचं एक उदाहरण मी सांगते. तर हॅमस्ट्रिंग जे असतात आपले ते टाईट असतात, त्याच्यामुळे जे लोअर बॅकवर प्रेशर येतं ते घालवण्यासाठी आपण ह्या हॅमस्ट्रिंगला आता ओपन करणार आहे. तर अगदी सिम्पल एक्सरसाइज आहे, पण पॉस्चरल करेक्शन किती इम्पॉर्टंट आहे हे बघा. आपण एरवी कधी कधी करत असू की आता पाय ठेवला जसं स्ट्रेच केलं झालं, तर हे इतकं सोपं नाही आहे जितकं दिसतं. की साधा एक्सरसाइज आहे परंतु त्यातून आपल्याला पॉस्चर करेक्ट ठेवलं तर किती फायदा होणार आहे ते बघा. तर उभं राहण्याचा पॉस्चर जसं मी सांगितलं तुम्हाला आधीच्या लेक्चर्स मध्ये माहिती झालंय की कोर टाईट, कोर मध्ये हाफ इंच टाकून ठेवायचं हे एक मी सांगितलं आहे.
आणि आपल्या लोअर बॅकला नेहमी सपोर्टेड ठेवायचं आहे आणि नीचॅप्स अप, शोल्डर विथ डिस्टन्स, शोल्डर्स रोल बॅक, शोल्डर प्रेस डाऊन, चेस्ट ओपन, नेक स्ट्रेट. ठीक आहे, आता ट्रॅव्हल करत अप यायचंय तेव्हा आपण एक चेक 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 केला आहे. आता आपण खुर्चीच्या समोर उभं राहायचं, खुर्चीच्या समोर उभं राहिलं सिटिंगची रेस्ट आपल्या समोर आहे. आता मॅजिकल एक्सरसाइज, आपला पाय जो आहे तो खुर्चीवर ठेवायचा आहे. काही लोकांचे मसल्स इतके थकतात आणि त्यात काही हरकत नाहीये की त्यांचा पाय सरळ नाही होणार. तर सरळ होण्यासाठी काय करायचं आहे, तर आपण स्वतःला ह्या पोर्शन मधून ओपन करणार आहोत. तर आता आज सरळ नाही होते ठीक आहे, तर आपण सुरुवात तर केली एक्सरसाइजला, तर आजचा तुमचा पाय जर इथून फोल्ड असला तर काही हरकत नाही. ठीक आहे, आजचा दिवस आपण असंच स्वतःला ठेवू आणि आपल्याला पुश करायचं आहे स्वतःला त्या लिमिटकडे जिथे आपण हॅमस्ट्रिंग्स ओपन करणार आहोत. तर आता याचं पॉस्चरल करेक्शन काय आहे, मी सरळ उभी होते, सरळ उभी आहे, इथूनच आपल्याला पाय उचलून खुर्चीवर ठेवायचा आहे. बॉडी पुढे, पाय पुढे, बॉडी मागे असे कुठलेही प्रकार करायचे नाही. माझा पॉस्चर एकदम पाठ असणारे, इथल्या इथून पाय उचलायचा, रेस्टवर ठेवायचा आहे, सिटिंग रेस्टवर आपल्या ठेवायचा आहे. आपले जे फिंगर्स आहेत, जे बोट आहेत पायाची, ती आपल्या दिशेने राहणार आहे. माझी बॅक स्ट्रेट असणारे, माझी पूर्ण बॉडी स्ट्रेट असणारे, माझा हा पाय स्ट्रेट होतो, ज्यांचा होत नाही त्यांनी त्याच्यावर काम करायचं, म्हणजे हा स्ट्रेस करायचंच नाही, माझा पाय सरळ होत नाही असं नाही करायचं. तर पाय सरळ होत नसेल तर त्याच्यावर काम करायचं, ज्यांचा पाय सरळ होतो त्यांनी तो मेंटेन करायचा प्रयत्न करायचा, आणि ज्यांना हेही खूप इझी वाटतंय त्यांनी या खुर्चीवर, आता माझ्याकडे ब्लॉक आहे, ज्यांच्याकडे ब्लॉक नसेल त्यांनी या खुर्चीवर काही ठेवलं तरी चालू शकतो, म्हणजे दोन तीन चादरी वगैरे अशा करत त्याला स्टॅक करायचं आणि त्याच्यावर पाय ठेवत जायचं. तर आता माझा पाय सरळ होऊ शकतो तर मी दोन ब्लॉक ठेवते आणि त्याच्यावर माझा पाय ठेवते. ठीक आहे, तर पाय सरळ झाला, इथून पुढे पॉस्चर काय ठेवायचं, तर आपले जे पायाची बोट आहेत ती पायाची बोट स्वतःकडे खेचा. आणि बॅलन्सिंगचा प्रॉब्लेम होत असेल ना, त्यांनी वॉल साईडला ठेवा किंवा काही असं की ज्याला तुम्ही धरू शकता. ठीक आहे, तर पॉस्चर करेपर्यंत स्वतःला कुठेतरी बॅलन्स करण्यासाठी धरून ठेवा, काही हरकत नाहीये. आणि नाही धरलं तरी काही हरकत नाही, तर आपली पाच खुर्चीवर बोट स्वतःच्या दिशेने, गुडघा जो आहे तो गुडघ्याचा वरचा जो पोर्शन आहे ज्याला नी कॅप असं म्हणतात त्याला स्वतःकडे खेचायचंय, परत रूट कडे खेचायचंय. मी ऍक्शन करून दाखवते तुम्हाला हाताने की रूट कडे खेचायचं आहे, हॅमस्ट्रिंग करायचं आहे. जेव्हा आपण बोट स्वतःकडे खेचतो तेव्हा आपोआप आपल्याला हॅमस्ट्रिंग आणि कॅफला एक स्ट्रेच जाणवतो, जे आपोआप खालच्या दिशेने व्हायला लागतात, ते आपोआप खालच्या दिशेने जातात आणि पूर्ण अप्पर पार्ट हा स्वतःकडे येतो. थांबायच्या पॉस्चर मध्ये दुसऱ्या पायाला सुद्धा स्ट्रेंथनिंगची तयारी होते, आपण त्या पायावर प्रेशर देऊन थांबतोय त्याच्यामुळे तो स्ट्रेंथन होतो. म्हणून म्हटलं की हा एक्सरसाइज फक्त ओपनिंग अपसाठी नाहीये तर ताकद वाढवण्यासाठी सुद्धा आहे. इथेच थांबायचंय, पाच काउंट नॉर्मल ब्रीदिंग, पाच शरीर, एक दोन तीन चार आणि पाच, स्ट्रेच पाहिला आहे, हळूहळू पाय खाली घ्यायचा आहे, ताक काढायचा आहे आणि परत एकदा खुर्ची दुसऱ्या पायाने सुद्धा करायचं आहे खरं, परंतु मी आता तुम्हाला पुढचा एक्सरसाइज दाखवायचा त्याच्यामुळे दाखवणार नाही. तर परत एकदा खुर्चीच्या समोर, स्क्रीनच्या समोर बसायचं आपल्या खुर्चीवर. तर इथून पुढे काय करायचं, हे तीन एक्सरसाइज आपण केले ज्या दिवशी आपल्याला लोअर बॅक पेन होती किंवा असं वाटत होतं की शरीर कुठेतरी आखडलं आहे, तर तेव्हा आपण हे एक्सरसाइज केले. अजून आपण काय करू शकतो ज्याच्याने आपली बॅक ओपन होऊ शकते, ब्रीदिंग हा एक उत्तम एक्सरसाइज आहे. जो लोक तक्रार करतात की सेडेंटरी लाईफस्टाईल, दॅट इज बैठी जीवनशैलीमुळे तो पोटाचा धीर वाढतोय, आता काय करायचं, मी एक छान नुस्खा तुम्हाला सांगते की आपण
हा विचारच नाही करत की म्हणजे आपण कोर एक्सरसाइजेस करतो, आपण पोटाचे बेदम एक्सरसाइज करतो तर आपलं पोट कमी होत नाही. का कमी होत नाही? कारण आपण स्वतःला एंगेजच करत नाही, त्या कोरला डेव्हलप करून त्याचा उपयोगच करत नाही. त्या पोटाचा उपयोग कशासाठी आहे? तर ब्रीडिंग साठी सुद्धा आहे. नुसता खाण्यासाठी किंवा त्याचा घेर वाढवण्यासाठी हा त्याचा उपयोग नाही. तर आपण जेव्हा लहान होतो, जेव्हा आपण प्राण्यांना बघतो, तेव्हा आपण काय बघतो तर ते नेहमी ब्रीडिंग पोटाने करतात. आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे की आपण जसे होत जातो तसे आपण विसरत जातो की पोट हे आपल्या ब्रीडिंग मध्ये सुद्धा कधी काळी इन्क्लुडेड होत जेव्हा आपण लहान होतो आणि मग आपल्याला शिंदक होती आणि मग आपण विसरून गेलो. मग आपण फक्त इथून ब्रीडिंग करायला लागलो, फक्त इथून ब्रीडिंग करतो, इथूनही ब्रीडिंग करत नाही, आपण फक्त इथून ब्रीदिंग करतो. त्याला आमच्या म्हणजे ऐकली असेल खूप लोकांनी एक टर्म आहे शॅलो ब्रीदिंग. शॅलो फ्राय असतं ना तसं शॅलो ब्रीदिंग करतो आपण इथल्या इथे वरवर. काय गरज आहे? श्वास चालू आहे ना, ठीक आहे, होऊ दे, इथूनच ब्रीद. परंतु जसं भाषा ही ग्रामर मी सपोर्टेड असते त्याला आधार आहे, तसं ब्रीदिंगला सुद्धा बॉडी पार्ट दिलेले आहेत त्याचा उपयोग करूनच ब्रीदिंग. तर बघायचं पॉस्चर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, हा व्यायाम आपण खाली बसूनही करू शकतो, हा प्राणायाम आपण खाली करू शकतो, खुर्चीवरही करू शकतो. खुर्चीवर मांडी घालून बसायचं आहे तरी करू शकतो गळ्यांचं. तर मी आता खुर्चीवर मांडी घालतीये कारण मला तशीच सवय आहे काम करताना आणि खूप चांगली सवय. तुम्ही सुद्धा मांडी घालू शकता, खुर्चीवर मांडी घालायची आहे. पॉस्चर चालू ठेवायचं मी सांगितलं तसं की आपली लोअर बॅक नेहमी सपोर्टेड असली पाहिजे आणि मिड बॅक थोडी पाहिजे कारण आपली चेस्ट ओपन आहे. शोल्डर्स बॅक, शोल्डर्स डाऊन. तर आता तिला आपल्याला एंगेज करायचं आपल्या ब्रीदिंग मध्ये. तर विभागीय श्वसन हे एक मध्ये श्वसनाचा एक प्रकार आहे. तर ती जी प्रॅक्टिस त्याच्यातनं आपण स्वतःला अवेअरनेस क्रिएट करतो, स्वतःला जागृत करतो की आपल्याला हे बॉडी पार्ट युज करून ब्रीदिंग करायचं. तर स्वतःला सांगायचं की आता मला 23 तास नॉट जस्ट हे 1 तास कोरवर काम करायचं, तर मला पुढचे 23 तास कोरवर काम करायचं. तर आपण काय क्रंचेस किंवा पुशअप्स पुलअप्स नाही करू शकत, तर आपण ब्रीदिंग करू शकतो. आणि जे अगदी सोपं आहे, जे आपल्याला नॅचरली दिलेलं आहे देवाने, तेच करायचं, काही जगा वेगळं करायचं नाही. तर इन बाय 1/2 इंच हे तर रेझोल्युशन आहे तुमचं न्यू इयरचं, की न्यूइयरला स्वतःला सांगितलेलं आहे आता मी आजपासून की माझं कोर 1/2 इंच ने एंड ठेवणार आहे. आपल्याला ते गळक पोट आणि हे ते काही नकोय, आपल्याला छान सुंदर शरीर हवं आहे की जिथे मला खाली वाकल्यानंतर तुमच्या मांड्या दिसतात, तुमचे पाय दिसतात, ठीक आहे. तर हे तर लक्षात ठेवायचं आहे, शोल्डर्स बॅक वगैरे सगळं पॉस्चर करेक्ट झालं की आपला जो एक हात आवडता हात घ्यायचा तो पोटार ठेवायचा आणि ब्रीदिंग करायचं. तर ब्रीदिंग चालू केल्यावर तुम्हाला पहिली गोष्ट कळेल की हात ठेवून काहीच नाही होत, हात कुठे हलत नाहीये, काही होत नाही, ठीक आहे. डोळे बंद करायचे आहे, डोळे बंद करायचे, पाठ पोस्चर आहे त्याच्यामुळे आपलं सगळं शरीर ओपन आहे. आणि ऑब्झर्व करायचं की आपण पोटाकडे जातो आहे का, नाही जात आहे तर जायचं. तर इनहेल करताना नेहमी पोट बाहेर, मांडी घालून खुर्चीवर बसलो होतो, पाठ सरळ होती, फक्त टेक्निकल इश्यू, आपण कंटिन्यू करूयात. तर पाठ सरळ ठेवायची आणि पोटाला एक आवडता हात ठेवायचा आहे. तर इथून त्याला विचारायचंय की आपलं पोट हे श्वसनामध्ये इन्क्लूड होत आहे का, आपण त्याला ग्रांटेड धरतोय, आपण त्याला युजच करत नाहीये का, हे आपल्याला कळेल. डोळे बंद करायचे आहे आणि आपोआप आता आपण त्याच्यात एकरूप व्हायचं आहे, त्या श्वसनामध्ये एकरूप व्हायचं आहे. आणि स्वतःला प्रश्न विचारता विचारता उत्तरही द्यायचं आहे आणि ते ऍक्शन मध्येही आणायचं आहे. तर इनहेल करत आपण पोट हळूहळू आणायचं आहे आणि एक्झेल करत ते स्पाइन कडे न्यायचं आहे. तोडताना ते स्पाइन कडे जात आणि श्वास घेताना ते बंद. इनहेल टेक युअर बेली आउट, एक्झेल टेक युअर बेली इन. श्वास घ्यायचा
पोट बाहेर, श्वास सोडत 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 पोट आतमध्ये. ब्रीदिंग करायचं आहे. 10 स्ट्रोक्स जरी आपण हे बसल्या बसल्या केले आणि कधीही काम करत असताना आपल्याला माइंड रिफ्रेश करायचं असेल तर असं डीप ब्रीदिंग प्रॅक्टिस केली तर माइंडही रिफ्रेश होतं, कामही चांगलं होतं आणि एक एक्सरसाइज पण होऊन जातो. आपण स्वतःला ट्रेन केलं पाहिजे की आपल्याला पोटाचा उपयोग करून ब्रीदिंग करायचा आहे. तर हा काही असा लेजिट प्राणायाम वगैरे नाही आहे, तर एक क्रिया आहे ज्यातून आपल्याला अवेअरनेस, जागृती सोडून पुढचे 23 तास स्वतःच्या पोटाला एंगेज ठेवा आणि त्याला सतत सांगायचं आहे की तू श्वास घेण्यासाठी सुद्धा तयार झालेला आहेस. एवढा जो आपण त्याचा छान उपयोग करतो जेवणासाठी आणि जास्तीत जास्त ऍपेटाईट ठेवण्यासाठी, तेवढाच त्याचा उपयोग श्वासासाठी सुद्धा करायचा आहे. तर जाता जाता सेशन संपताना मी एक टिप देणार आहे तुम्हाला की वर्क फ्रॉम होम करणारे जे सगळे लोक आहेत आणि घरात जे अडकून पडलेले आहेत आणि आता बाहेर नाही जाऊ शकत आहेत किंवा ज्यांचे हळूहळू काम आता सुरू झालेलं आहे, त्या सगळ्यांनी ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कृपा करून आपल्या तब्येतीची काळजी घेणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी ही टिप नेहमी लक्षात ठेवायचे आहे. एक तर आज मी तुम्हाला एक रेझोल्युशन सांगितलं आहे पण बली इन बाय 1/2 inches ठेवणार आहोत. आणि दुसरी गोष्ट आजच्या सेशनची एंड करतानाची आहे की रोज 3 लिटर पाणी आपण मोजून प्यायचं आहे, कारण आपण विसरत चाललेलो आहोत की पाणी पिणं आपण स्वतःला करणार आहोत की येस मी रोज हे पाळणार आहे कारण मला माझी कांती सतेज हवी आहे. आपण जे एक्सरसाइज करणार आहोत आरती पाळणी जे एक्सरसाइज घेतला आहे ज्याच्याने आपली फेस छान दिसणार आहे, त्याला एक सपोर्ट म्हणून, त्याला एक काय म्हणतात त्याला एक एंगेजिंग आपल्या डायट थ्रू त्याला एंगेज करणार आहोत होणार आहोत की ज्याच्याने आपल्याला जास्तीत जास्त चांगले रिझल्ट मिळतील आणि आपली हेल्थही चांगली राहील. फक्त कांती नाही तर आपण पूर्ण शरीराने अगदी सतेज होणार आहोत जर आपण ही एक गोष्ट पाहिली की रोजच्या रोज 3 ते 3.5 लिटर पाणी हे दिलंच पाहिजे. थंडीचा मौसम आहे त्याच्यामुळे आपण पाणी प्यायचं विसरून जातो तर ते करायचं नाही. तर सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि इवन आपल्या पूर्ण बॅक साठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे की आपण ज्या पेन थ्रू जातो त्याचा संबंध हा कुठेतरी आपण स्वतःला पाणी नीट देत नाही, खाणं नीट देत नाही ह्याच्याशी सुद्धा येतो, हे लक्षात ठेवायचं. एक तज्ज्ञ म्हणून मी तुम्हाला एक सल्ला देते की प्लीज प्लीज म्हणजे मी ही जी टिप देते ती खूप सिरियसली घ्या आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवा. फक्त 1 तासासाठी नाही तर पुढचे 23 तासही स्वतःची काळजी घ्या आणि सगळ्या शरीराची काळजी घ्या आणि आजचे सेशन हे कन्क्लूड करूया आणि पुढच्या आठवड्यात भेटूया मानेच्या व्यायामासाठी काय काय करता येईल. तर आपण आजचं सेशन हे इथे संपूया. धन्यवाद. मी आमचे दर्शक खरोखरच आज प्रत्येक जण खुर्चीवर बसून हा काम करणारा आहे आणि त्याच्यासाठीच आज तू दिलेलं प्रशिक्षण अगदी हे आजचं हे वेगळं आणि अनोखं असं हे प्रशिक्षण होत आणि दिवसभर छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण आपल्या खुर्चीवर बसून आपल्या पाठीच्या मणक्यांच्या वेदना कशा कमी करू शकतो हे तुझ्या प्रभावीपणे मांडलेलं आहेस. खरोखर आमच्या देवगिरी बँकेच्या या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं सार्थक आज पुन्हा एकदा झालेलं आहे. तुझ्या पद्धतीने आज हे सगळ्यांना शिकवलंय. आम्ही आमच्या देवगिरी बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना तर दररोज 15 मिनिटं असा कोणता ना कोणता व्यायाम आपल्या कार्यालयात करण्याची मुभा आणि सगळेजण मिळून करतातही, पण इथे उपस्थित असलेले सगळे दर्शकही याचा वापर निसंकोचपणे आपापल्या कार्यालयात करतील आणि एक छान आरोग्यदायी आनंदी निरामय अशी
जीवनशैली चा अवलंब सगळेजण करतील. खूप मी देवगिरी बँकेच्या वतीने ईशानीचे आभार मानतो आणि पुन्हा आपण भेटूयात येत्या शुक्रवारी ईशानी सोबत. धन्यवाद.